कुटुंबातील स्त्रीमुळे संसाराचा गाडा सुरळीत चालतो. घरची जबाबदारी पेलताना आता महिला प्रत्येक क्षेत्रातील आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जातात. महिला बचत गटांच्या चळवळीमुळे स्त्रिया स्वावलंबी बनू लागल्यात. जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मधुरिमा राजे छत्रपती यांनी दिली. महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पूनम सुळगावकर यांच्या पुढाकारातून नुकताच स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुरिमा राजे छत्रपती होत्या. प्रारंभी मधुरिमा राजे छत्रपती, बी न्यूजचे पत्रकार प्रमोद वनगुत्ते, धीरज रुकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, पत्रकार एकनाथ पाटील, बाजीराव नाईक, सुदर्शन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं. संयोजक पूनम सुळगावकर यांनी स्वागत केलं, तर तनिष्का यादव या कन्येनं शिवगर्जना आणि पोवाड्याचं सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. विविध क्षेत्रात महिला गौरवास्पद कामगिरी करत असून 21व्या शतकातील स्त्री सबला बनली आहे. स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं काम पूनम सुळगावकर करत असल्याचे गौरवोद्गार पत्रकार प्रमोद वनगुत्ते यांनी काढले. विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांचा सन्मान होणं ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन कायमस्वरूपी बाजारपेठ उभी राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं मधुरिमा राजे छत्रपती यांनी सांगितलं. या कार्यक्रमात सुहासिनी आळवेकर, शारदा पाटील, धनश्री जाधव, प्रभावती गायकवाड, चंदा बेलेकर, गीतांजली डोंबे, रितू गरग, अभिनेत्री श्वेता सुतार, माधुरी जाधव, रेणू पोवार, आशा खराडे या आदर्श माता ठरल्या.